आपल्याला शरद पवारांचा टॅग लागेल, झालं आपल्याला फंड मिळाले, आपल्या बँका माफ झाले, आपलं एवढं काम करून घ्यायचं असं तेवढं झालं, आपल्या शरद पवारांची गरज आहे असं जर त्यांना कळलं असेल परत येत असतो काय निश्चित. एक वर्ष म्हणजे जो माणूस चुकलेल्या मार्गावर सरत ते म्हणतात ना, सुबे का बुला शाम को अगर घर लोटा है ना, उसे बुला नहीं थे एक वर्ष तक पर चले ना मेरी एक वर्ष के आते नहीं मन अजित दादांसाठी पण लागू होईल जर पण यायचं ते आमचा चॉईस आहे. महिन्याभराचं बुकिंग झालेलं आहे एवढे आयआरएम तुमच्याकडे कार्यक्रम फिक्स आहे कसं आहे की आम्हाला तर चॉईस कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं अशा स्थितीत क्रायटेरिया ठरवलं आपण बोलायचं आपण तिथे सकाळी नाव वाचे आला पण तो उठावला पक्ष पुढापुढी झाली यानंतर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक चीड होती एक नाराजी होती आणि पुन्हा यांना घ्यायला नको हे निष्ठावंत नाही अशी पण चर्चा होती. आणि हे माझं पृष्ठभाग आहे जास्त खास करून जे दोन्ही साहेबांवर टीका केली माणसांमध्ये बिलकुलच नाही संघ आता तयार झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधी गोष्ट सांगतो कॉन्ट्रॅक्टरनी पत्र दिलंय की 40,000 कोटी रुपयाची बिल बाकी आहे त्याच्याबद्दल मीडियामध्ये काहीच येत नाही. रिझर्व्ह बँकेकडे पाय घासत आहेत की दिवसाला आपला आठवड्याला 3,000 कोटी रुपयाचं कर्ज घ्यायचं म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही उत्तर प्रदेश बिहार पेक्षा झारखंड बिरखंडच्या खाली गेलेली आहे. आठवड्याला जर 3,000 कोटी रुपये आपण भीक मागणार असो तर रोग काढून सण साजरे करायचे कशाला. माझी आई लहानपणी मला सांगायची बेटा आयुष्यात जेव्हा जेव्हा पुढे जाशील तेव्हा तेव्हा लक्षात ठेव तुझं पांघरून जेवढं आहे तेवढेच तुझे पाय ठेव पांघरुणाच्या बाहेर पाय काढशील निघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या विजयानंतर जे काही भाषण दिलेले आहे त्यात ते असं म्हणाले आहे की काँग्रेससारखे काही पक्ष हे देशातलं सामाजिक सौहार्द बिघडवण्याचं काम करत आहेत आणि मॅडम गेल्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक नोंदी आपल्याला सापडतात की संविधानाला कोणी विरोध केला तिरंग्याला कोणी विरोध केला आरक्षण देऊच नका असं कोण म्हणालं कोणी पुस्तकात लिहून ठेवलंय आम्ही नाही म्हणालो ना पुस्तकांमध्ये आहे पंतप्रधान छुपाना चाहते है कि स्वतंत्रता के बाद जो इतिहास लिखा गया है उसमें संविधान का विरोध किसने किया उसमें आरक्षण का विरोध किसने किया उसमें तिरंगा का विरोध किसने किया इतना सब हो के जेपीसी चालू है और तो भी अमित शाह भाषण में बोलते कि शीत सत्र में हम औकाफ की जमीन ले लें तो जेपीसी लगाई क्यों है इसका मतलब सीधा है कि जेपीसी को जो अध्यक्ष है वो जो अमित शाह चाहेंगे वही लिखने वाले हैं. थैंक यू मिस्टर. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी न्यूज सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा.